महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कर्जत येथील समर्थ विद्यालयांमध्ये आम्ही कर्जतचे सेवेकरी महिला क्लबच्या वतीने आदर्श माता तसेच यशस्वी महिला उद्योजक याप्रमाणे अंगणवाडी सेविका आदर्श शिक्षिका यांच्यासह अनेक महिलांचा सन्मान करण्यात आला तसेच करून स्वच्छतेचा संदेश देखील यावेळी देण्यात आला। जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम कर्जतमध्ये अतिशय मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर विद्या शेळके या होत्या तर प्रमुख व्याख्यात्या म्हणून प्राध्यापिका उषा नंदलाल काळदाते या होत्या। यावेळी बोलताना नगराध्यक्षा प्रतिभा बैलुमे यांनी सर्व उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या। प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी कर्जत शहरातील आदर्श महिलांचे योगदान शहराच्या विकासासाठी महत्त्वाचे असून अनेकांनी कष्ट करून आपल्या संसाराचा गाडा या ठिकाणी यशस्वीपणे हाकला असे सांगितले। तर हरिभक्त पारायण माऊली महाराज पठाडे यांनी त्यांच्या नेहमीच्या विनोदी शैलीमध्ये स्त्रियांचे महत्त्व या ठिकाणी बोलताना विशद केले। महिला दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि मानाचा मुजरा। आज तुमचं कौतुक होतंय, तुम्हाला सन्मान मिळतोय, सगळ्याच आमच्या मैत्रिणीला खूप आनंद होत आहे। कारण आपल्या भगिनीचा सत्कार होत असताना त्या मागचं तिचं कौतुत्व नेतृत्व बघत असताना खूप मोठा आनंद होतो। ज्या आता आदर्श माता आहेत, आदर्श शिक्षिका आहेत, आदर्श माताचा खरंच आईचा सन्मान करणं हे सर्वात मोठी गोष्ट आहे। तुमचा सन्मान मला करता आला खरं म्हणजे माझे हात सोन्याचे झाले असं मला वाटतंय। मुलीच्या जन्माचं स्वागत करा, त्यांना शिकवा, संघटित करा, त्यांना त्यांच्या पंथांमध्ये बळ द्या आणि कर्जत मधल्या प्रत्येक घरावर जी तुम्ही नेमप्लेट लावता त्यावर आपल्या मुलीचं नाव करून ठेवा। कर्जतकर आणि आम्ही कर्जतचे सेवेकरी महिला क्लब यांच्या वतीनं आज जागतिक महिला दिन, प्रथमतः महिला दिनाच्या सर्व आमच्या माता माऊलींना मनापासून खूप खूप शुभेच्छा। आदर्श उद्योजिका माझ्या ज्ञानोबाने बहिणीकर म्हणजे मुक्काबाईकर वडकेला सांगितलं, मुक्का हा अधिकार तुझा आहे। 1400 वर्ष जगलेला चांगदेव आणि मुक्काबाईचं वय होतं 9 वर्षाचं, माझी स्त्री मुक्तीचा लढा जर सगळ्यात पहिल्यांदा कोणी घेतला असेल तो माझ्या ज्ञानोबाऱ्यांनी अर्थात वारकरी संप्रदायाने। या निमित्तानं आज आम्ही कर्जतचे सेवेकरी महिला क्लबच्या वतीनं आज आदर्श माता, आदर्श शिक्षिका, आदर्श आणि त्या संकटावरची मात करून ती लवळ्यासारखी एखादा लवळा जसं लवळा म्हणजे एक लवळाचा किती मोठा संकट आली तरी ती परत ताट मान्याने उभा राहते। तुमच्या वतीनं हा सन्मान सोडवत आहे। मी दोन उदाहरणं सुद्धा या ठिकाणी सांगणार आहे। ती उदाहरण सांगत असताना पती न्यूज G9 महाराष्ट्रासाठी अहमदनगर प्रतिनिधी गणेश जेवरे।